झाला मॅच 4 षटकांचा आहे. ओवळे विरुद्ध एकता भंगारपाडा. तर आघाडीची जोडी सरकले मैदानावर. अजित मुंगाजी आणि आशिषला पाहतोय. पहिला चेंडू चेतन गोसावी. पहिला चेंडू शरीरावर स्पर्श करतो जरूर आणि ते सिंगल मिळेल. लेग बाईट्स बॅटमधून ही धाव जरूर पाहिली. आशिष आणि अजित मुंगाजी ही सलामीची जोडी. हा चेंडू बॅटच्या मधोमध आशिषच्या बॅट मधून हा तुफानी अल्ला पलटवार समोर भंगारपाडा संघ आणि धावा बनवाव्या लागतील. आशिषला माहिती आहे एका बाजूला अजित मुंगाजी आणि आशिष तुफानी अल्ला. मॅच पाहायला मजा येणार आहे. सामना 4 सुद्धा षटकांचा सुद्धा आहे. 2 चेंडूचा खेळ संपलाय. एकूण धावा येते 7. 7 रन्स ऑन बोर्ड. एकता भंगारपाडा विरुद्ध ओवळे यांच्यामध्ये होणारी फाईट सामना इथून पुढचे सामने महत्वाचे असतील. होम्स 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. चेतन गोसावी पुढचा चेंडू. पुन्हा एकदा ऑन साईडला प्रहार करण्याचा प्रयत्न. लाईन पाहिली, शॉर्ट सिलेक्शन केलं आणि त्यानंतर बीट करतोय. चेतनकडे हा क्लास आहे. तो एखादा फलंदाज आक्रमक झाल्यानंतर त्याला कसं शांत ठेवायचं हे या गोलंदाजाला माहिती आहे. आतापर्यंत 3 चेंडू 7 धावा. स्लोवर वन बघा. इथे चेंज ऑफ स्पेस व्हॅरिएशन आणि यस बीट करतोय हा धक्का. ज्यानं षटकार ठोकला होता त्या आशिषला मात्र आता तंबूमध्ये पाठवलंय. पहिला धक्का जरूर बसलाय. एकूण धावा असताना धावफलकावर 7. नवीन फलंदाज सर्कल. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. तर आतापर्यंत आपण पाहतोय 4 चेंडू 4 बॉल्स. एकूण धावा धावफलकावर 7. गोलंदाजी मार्कवर चेतन गोसावी. पुन्हा एकदा नवीन फलंदाज सरकलाय पार्थ. ओ हो 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 क्लास. मात्र तिथे संधी जरूर होती. फटका खूप चांगला आहे. बघा यंगेस्ट प्लेअर आहे पार्थ आलाय. अगदी मागच्या सामन्यामध्ये तुफानी फटक्यानं सर्वांची मनं जिंकली आणि आता पार्थनं केलेला प्रयत्न. झेल घेण्याची संधी होती मात्र इथे चुका झाल्यात. काही आमचे खेळाडू सुद्धा तिथे प्रेझेंट आहेत आणि या एका धावीने संघ पुढे सरकलाय. एकूण धावसंख्या आहे ती 8. 8 रन्स ऑन बोर्ड. पहिले षटक चेतन गोसावी पुन्हा एकदा एकता भंगारपाडाकडून. सामना महत्वाचा आहे. ओवळे विरुद्ध भंगारपाडा. चेतन गोसावी हाफ ट्रॅकर बॅटच्या मधोमध. अजित मुंगाजीला असे चेंडू दिले तर तो ठेवणार नाहीये. आणि 2 षटकार आले या षटकामध्ये. टोटल रन्स पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर एकूण धावसंख्या आहे ती 14. 14 धावा धावफलकावर. एक गडी बाद चेतनचं हे षटक थोडं महागडं ठरलंय. मात्र काही अंशी का होईना इथे धावा होणं महत्वाचं आहे. समोरच्या संघामध्ये चेतन गोसावी सिद्धेश वासकर स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे आणि या बॅटिंग लाईनअप समोर तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. हे शिवधनुष्य पेललंय पार्थ मैदानावर आणि त्याला साथ देतोय अजित मुंगाजी. पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा आनंद घेत असताना आमचे क्रिकेटचे चाहते. एक षटकानंतर धावसंख्या आहे ती 14. ओव्हर नंबर 2 सिद्धेश वासकर. मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच मेडन ओव्हर वैयक्तिक 26 त्यानंतर मेडन ओव्हर. आता समोर 9 आव्हान आहे. संघ वेगळा आहे आणि आता हा चुरशीचा सामना सुद्धा आहे. सिद्धेश वासकर समोर पार्थ आहे. दुसरं षटक. पहिला चेंडू उचली घेणारा बॅकअप करताना फिल्डर तिथे रेडी आहे. पार्थने चेंडूची लाईन पाहिली
आणि आपण हा चेंडू जरूर पाहिला, पंचांकडे अपील होते आणि वॉर्न करत असताना सिद्धेश वास्कर या स्पाईकच्या स्वरूपाने ही धाव मिळेल समोर अजित मुंगाजी। एकूण धाव संख्या टोटल रन्स पाहूया 15। पुन्हा एकदा चेंडू स्विंग झाला लॉन्ग स्टॉपला, फिल्डर रेडी आणि सिद्धेश आता प्रयत्न करतोय बाईच्या स्वरूपाने, चेंडूला हलकाचा स्विंग करतोय, चेंडू नजर फलंदाजाच्या नजरेसमोर आदळतोय आणि त्यानंतर चेंडू आपल्याला उंची पाहायला मिळतं। गुड बॉलिंग सिद्धेश वास्कर, 2 22 धावा आल्यात। अक्रॉस द लाईन गॅप मध्ये जरूर आहे फिल्डर, तिथे रेडी, मिस फिल्ड होते, 2 धावेसाठी प्रयत्न होईल मात्र कम बॅक, गुड फिल्डिंग, 3 चेंडूमध्ये 3 दिल्या, 2 22 आणि बॅटच्या स्वरूपाने धाव आली। पार्थ आणि अजितला ही भरभक्कम फलंदाजी करावी लागेल, एकमेकांशी संवाद साधावा लागेल, सामना महत्वाचा आहे। 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर एकूण धाव संख्या येते 17 धावा, 17 धावा धाव फलकावर। गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा गोलंदाज सिद्धेश वास्कर, समोर खेळण्यासाठी उभा आहे अजित मुंगाजी। पहिल्या षटकामध्ये 14 आल्या, पहिल्या षटकामध्ये 14, 3 चेंडूमध्ये 3 धावा आल्यात अजित मुंगाजीसाठी। हा चेंडू, ओ हा चेंडू वेग होता तेवढा स्विंग होता आणि अजित मुंगाजीला बीट केलं। सिद्धेशला फलंदाजचा अभ्यास आहे आणि त्यानुसार तो चेंडू डिलिव्हर करतो। पहिल्या षटकामध्ये चैतन्य गोसावीनं मार खाल्ला, 14 आल्या आणि त्यानंतर बघा 4 चेंडूमध्ये 3 धावा दिल्यात। एज लागते इष्टरक्षक चेतन मागे, क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल मिळेल। 5 चेंडूमध्ये गुड बॉलिंग, गुड टफ बॉलिंग पाहायला मिळाली, एकही मोठा फटका नाही, एकही अवांतर चेंडू नाही, ही नियंत्रित गोलंदाजी कशी असावी याचा प्रात्यक्षिक दाखवलंय ते सिद्धेश वास्करनं। 18 धावा धाव फलकावर, समोर उभा आहे पार्थ। हा चेंडू पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक रेडी आहे, 2 धावेसाठी प्रयत्न नक्कीच होतील आणि फिल्डिंग सुद्धा चांगली आहे, 2 धावा पूर्ण होतील, 2 धावेनं यस यस व्हेरी क्लोज आपण डिसिजन पाहिलं आणि पार्थ आपण इथे पाहिलं रनआउट, क्षेत्ररक्षण चांगलं, आत्तापर्यंत गडी बाद झालेत 2 आणि 10 टोटल रन्स पाहूया, 19 धावा। दोन षटक संपली, धावसंख्या येते 19, बॅटिंग करताना ओवळे संघ पुन्हा एकदा समोर खेळेल, नवीन फलंदाज गेलाय रोशन, रोशन आणि अजित मुंगाजी, तर गोलंदाज झालाय प्रतीक, जर्सी नंबर 93, बुमराची स्टाईल आपल्याला पाहते गोलंदाजीच्या शैलीवर, मागच्या सामन्यामध्ये झालेल्या चुका इम्प्रूव्हमेंट करावी लागेल। प्रेम नक्कीच चेंडू खाली होता, थोडा झेल पकडणं उघड होतं, रनिंग कॅच होती, चेंडू खूप उंच होता आणि इथे आपण पाहिलं ही संधी मिळाली धाव पूर्ण करण्यासाठी आणि या धावेनं संघ पुढे सरकेल 2 धावेनं, टोटल रन्स 21 धावा। अजित मुंगाजी 6 बॉलमध्ये 10 ओव्हर खेळतोय, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रतीक, समोर खेळलेला अजित मुंगाजी। हा चेंडू चांगला स्विंग होता, बीट होतो, डॉट बॉल, धावसंख्या धाव फलकावर 21, 21, 2 गडी बाद 21, ओवळे संघाची ही धावसंख्या आपण जरूर पाहतोय। पुढचा चेंडू प्रतीक, बाउन्स पाहायला मिळतोय, अंपायर सिग्नल येईल, व्हाईट बॉल, 19 धावा 22, 22 रन्स ऑन बोर्ड,
22वा फलकावर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा प्रतीक सज्ज होणार समोर अजित मुंगाजी साठी. हा खराब चेंडू जरूर आपण पाहतोय, पंचांचा इशारा नो बॉल आणि जरूर पाहिलं असेल ही धाव मिळेल एक. एकूण धावसंख्या येते 23, तर संघाची धावसंख्या 23. इथून धावसंख्येची गती वाढवणं आता महत्वाचं आहे, अपेक्षा जरूर आहे अजित मुंगाजी कडून. सामना महत्वाचा, आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. हा चेंडू चांगला पाहायला मिळाला, उचली होती. सिद्धेश वास्करनं ज्या पद्धतीने गोलंदाजी केली अगदी त्या लाईन आणि लेननं आता प्रतीक गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय, धावसंख्या येते 23. हा चेंडू जरूर ऑन साइडला, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल रोशन आणि अजित मुंगाजी. आणि या मिळतील 2 धावा, 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकेल. टोटल रन्स पाहूया, संघ पोहोचलाय. एकूण धावसंख्या आहे ती 25 रन्स. रोशन आणि अजित मुंगाजी, स्ट्रायकर इनला अजित. चेंडू चांगला आहे लाईन आणि लेंथ. आता दिशा टप्पा विभिन्नता दाखवते प्रतीक. मागच्या सामन्यामध्ये त्यांनी मार खाल्ला होता, मात्र इथे त्यांनी आपल्या कामगिरीमध्ये सुधारणा केल्या. मागच्या षटकामध्ये महागडे षटक ठरलेलं प्रतीकनं या षटकामध्ये अजितला थांबवण्याचं काम केलंय. चेंडू चांगला आहे, गोलंदाजी आता चांगली पाहायला मिळाली. एकही मोठा फटका नाही, सिंगल मिळेल. एक धावीने संघ पुढे सरकेल. 3 षटक संपले आणि एकूण धावा दाफलकावरती. टोटल रन्स 26 धावा दाफलकावर. शेवटचं षटक ओवळे विरुद्ध एकता भंगारपाडा यांच्यामध्ये चालू असलेली फाईट. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या, चेतन गोसावी महागडा ठरला, सिद्धेशनं 5 दिल्या आणि त्या पाठोपाठ प्रतीकनं दिलेल्या 7 धावा. आता शेवटचं षटक कसं असणार, शेवटच्या षटकामध्ये धावा वाचवणं हे महत्वाचं आहे. कशा पद्धतीनं गोलंदाजी होणार हे चित्र आपण जरूर पाहूया. लास्ट ओव्हर, शेवटचं षटक. रोशन आणि अजित मुंगाजी समोर गोलंदाज प्रेम संतोष दमडे यांना आपण जरूर पाहूया. 6 चेंडूमध्ये धावा वाचवणार का? समोर आव्हान असेल अजित मुंगाजीची बॅटिंग. प्रेम तयार असेल धावा दाफलकावरती. 26 शेवटचं षटक. सामना चुरशीचा आहे, कारण इथून जिंकल्यानंतर सेमी फायनलचा प्रवास सोपा होईल. पहिला चेंडू ठोकतोय डीप बॅकवर्ड, डीप पॉइंट कडे आला हा षटकार. ब्युटिफुल 32, 32 धावा दाफलकावर. 6 धावेनं अजित मुंगाजी पोहोचला, त्याचं वैयक्तिक योगदान सुद्धा पाहूया. प्रेमच्या गोलंदाजीवर चढवलेला हल्ला, कमी धावेपर्यंत रोखणं आता प्रेमला महत्वाचं आहे, कारण समोर सेट झालेला अजित मुंगाजी जो रबर बॉल क्रिकेटमध्ये खूप चांगला खेळतो. 13 बॉल आणि 19 वैयक्तिक त्याचं योगदान आहे. 32 निम्मा तर धावसंख्येचा प्रवासामध्ये अजित मुंगाजीचं योगदान चांगलं आहे. प्रेम सज्ज होईल पुढचा चेंडू. कॅप मध्ये खेळलाय ब्युटिफुल स्ट्रोक. षटकारानंतर हा येतोय चौकार. पूर्ण वेट करायला मिळतोय या गोलंदाजीवर अजितला. ज्या पद्धतीनं त्याला खेळायचंय त्या पद्धतीनं तो खेळतोय प्रेमच्या गोलंदाजीवर. 2 चेंडू मध्ये 10 धावा आल्या, 36 झाल्यात. 26 धावा होत्या आपण पाहिलं असेल 3 षटकानंतर आणि आता प्रेमचं षटक. पुढचा चेंडू. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नक्कीच होईल
आणि या दोन धावा पूर्ण, थोडा बॅड लक मी म्हणेन आउटफील्ड, कारण रबर बॉल क्रिकेटमध्ये या डिफिकल्टीज असतात. आता चेंडू शिल्लक 3, दावा दाफलकावरती 38, 4 षटकांचा सामना आहे. 3 चेंडूमध्ये प्रेम ठरला महागडा, 12 धावा आल्या. पुढचा चेंडू, हा चेंडू लाईन थोडी बरकटते, व्हाईट बॉल. 3 चेंडूमध्ये 13 धावा आल्या, तोडफोडीचं षटक या. ही अंतिम षटकामध्ये धावा वाचवणं आता महत्वाचं आहे. गोलंदाजी मारकर पुन्हा एकदा गोलंदाज प्रेम दमडे पुन्हा एकदा सज्ज होईल समोर अजित मुंगाजी. बॅटच्या मधोमध हा फटका पॉवरफुल हिट. एकूण धावा दाफलकावर 45, 45 रन्स. ओवळे संघाला माहिती होतं शेवटच्या षटकामध्ये आपण धावा बनवू शकतो, आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 2 षटकार आले 1 चौकार. प्रेम ठरला महागडा. आता या 2 षटकावर चेंडूमध्ये त्याला धावा वाचवाव्या लागतील. धावा वाचवणं महत्वाचं आहे. 3 षटकानंतर 26 होत्या आणि आता धावा दाफलकावर 45. समोर सेट फलंदाज अजित मुंगाजी, 16 बॉल 31. आणखीन एक तडाखा जातो हा षटकार. ओवळे संघ बॅटिंग करताना 50 रन्स कम्प्लीट आणि 50 पूर्ण झाले टोटल रन्स 51. 51 रन्स हे षटक ठरलं महागड. 3 षटकार 1 चौकार आलाय आणि हे लांबलचक षटक ज्या भंगारपाड्यानं 71 धावा बनवल्यात त्यांच्यासाठी आता एक तगडं आव्हान. या चेंडूवर बाउन्स पाहायला मिळाला, जरूर धाव घेण्याची तयारी बॅट्समन रनआउट. मात्र 3 षटकार 1 चौकार. समोर अजित मुंगाजी असताना आपण हे पाहिलं चित्र मैदानावर. 51 धावा 52 टार्गेट, 52 रन्स टू विन. 3 गडी बाद झालेत आणि आता 52 करायचे. विनिंग टार्गेट पाहूया 52. आजच्या दिवसामध्ये 71 धावांचा उच्चांक ठोकणारा एकता भंगारपाडा या सलामीच्या जोडीवर डिपेंड असेल, कारण प्रेमच्या षटकामध्ये गेलेल्या 25 धावा, 3 षटकानंतर 26 आणि हे टार्गेट आता पार करायचे आहेत. चला ओवळे संघ फिल्डिंग लावून घ्या. वेळ आपण पाहिली 4 वाजलेत, अजूनही 3 मॅच कव्हर करायचे. त्यानंतर बक्षीस समारंभ, पाहुण्यांची उपस्थिती. मी जरूर विनंती करेन सर्व आमच्या खेळाडूंना थोडं आमच्या आयोजकांना कॉपरेट करा. 52 टार्गेट.
तर 52 धावांची गरज. अमित म्हात्रे सरांना आम्ही विनंती करतोय, आमचा आवाज जर पोहोचत असेल तर या लवकर. 52 एकता बंगारपाडा आणि ओवळे यांच्यामध्ये चालू असलेली फाईट, विनिंग टार्गेट 52, कंपल्सरी चेस करावे लागतील. सलामीची जोडी सरकले मैदानावर. सिद्धेश वास्कर आणि चेतन गोस्वामी, सामन्याचा निकाल स्पष्ट होणं अजूनही बाकी आहे. यातून विजय होणारा संघ पोहोचेल सेमी फायनलला. ओ, कंधों के ऊपर से गेंद चली गई है. सिद्धेश वास्कर को गेंद ने बीट किया विकेट कीपर के दस्तानों में. इस बीच जो टारगेट रखा है मेरे हिसाब से 52 का टारगेट है चार ओवर में. पिछले मैच में बहुत ही बढ़िया स्कोर बनाया था बंगारपाड़ा ने, लेकिन यही जोड़ी सिद्धेश वास्कर एक बार कवर के ऊपर से इनसाइड आउट शॉट, गेंद भूमंडल में छक्का. और छक्के के साथ इस बार खाता ओपन किया खुद का, टीम का. और ये विजय भाई देखिए फॉर्च्यून इवेंट के एक साथ आराम के साथ आनंद ले रहे बिंदास. अच्छा ड्यूटी है, निभाना पड़ता है 6 रन. और उसको अगर वहां ड्यूटी कर रहे थे वहां कुछ भी करके पार्सल भेजो यार. रोशन को छक्का ठोका, पहली गेंद डॉट. सिद्धेश वास्कर सामने, चेतन गोस्वामी नॉन स्ट्राइकर एंड पे. तारकना चोरगे सर, जीवन गाउन सर अंपायर की ड्यूटी निभा रहे हैं. दो अंपायरों ने खाना बहुत खाया है ऐसा खपरीलाल का कहना है. तीसरी गेंद उर्ध विकेट से दायात के बल्लेबाज और दायात के गेंदबाज की जुगलबंदी. और ये गेंद बॉडी के ऊपर टकरा गई, इसी के साथ लगभग दूसरे के लिए भाग रहे. और पहला रन चुरा इस बार देखा जाए, सिंगल में आया, तैयार नहीं थे वास्कर लेक भाई के रूप में. और स्कोर आगे जाता है 7 के घर में. चमकदार ये ट्रॉफी, चांदी की ट्रॉफी देखिए कैसी दिख रही है. और बारिश में ऐसी ट्रॉफी चाहिए. नेक्स्ट बॉल आ गोस्वामी को पकड़ो ओले वालो, गुड ट्राई. लेकिन दो रन मिलेंगे जतन गोस्वामी को. ट्राई अच्छी थी, वो कवर का खिलाड़ी आएगा गेंद को कैच को लपकने के लिए. तब तक के लिए गेंद नो मैन्स लैंड में गिर चुकी है. हाँ, हर ओवर में 13 रन की जरूरत है. क्या कांजल पालकर के गुरुजी थे गणित में, कितना गणित परफेक्ट देगी. नौ रन. और ये पीछे वहां लपक छोड़ते थे कौन फील्डर हो. सुंदर शॉट फाइनल के ऊपर, कैच ड्रॉप ही नहीं हुई ओवले की. मानस गुड कैच मानस, बड़ी मछली को जाल में फंसा है ना, कीमती विकेट निकाला ना तो मजा आता है. सस्ते वाले विकेट को कोई नहीं पूछता. तो 9 पे पहला झटका, चेतन गोस्वामी बैट टू द डगआउट. बंगारपाड़ा टीम को बड़ा झटका लग चुका है. 52 का टारगेट है
और नए बल्लेबाज नीलेश मैदान के अंदर। अभी नेक्स्ट मैच होगी मेरे हिसाब से मोसारे बनाम यहां से विनर टीम के साथ। अमोल हमारे जीतेकर जी देखिए आज भी कितने हैंडसम है, यही यही हिम्मत है और यही चेहरे का नूर है। जैसे हमारे नीलेश जी भी आ चुके, देखिए हमारे झारखंड चोरगे साहब भी, आज भी कोई भी बोल सकता है कि तू मुझे पसंद है, लेकिन नहीं, कंट्रोल जिम पड़े हम है ना उसके लिए। हाँ स्कोर हो चुका है 9, टी का टाइम हो चुका है, चाय आ चुका है, सभी का हार्दिक स्वागत। टेप लगाओ कृपा करके, क्योंकि गीलापन ज्यादा है, तो प्लास्टिक मारो, रिस्क मत लो। बैकफुट जाकर के इनको पुल जरूर कर दिया है, शॉट पुट के ऊपर गेंद, एक सिंगल चुना है, सिद्धेश भाग रहा है, दूसरे के लिए खतरा हो, दो रन हो, संभाल के संभाल के, दो रन जरूर मिलेंगे। और देखिए कामगार, देखिए सभी मैच को देख रहे, उन्हें मालूम है काम हो जाएगा आज नहीं तो कल, लेकिन टूर्नामेंट आज ही खत्म हो जाएगी। तो बारिश आ गई, देखिए पढ़ने के बाद ही मजा अच्छा लगता है सबको, पानी है। टीम का स्कोर जाता है 11 के घर में। हाँ आदमी को अच्छा समाधान यही लगता है कि बारिश आने के बाद, क्या भैया जी हम सही बात कह रहे, पानी गिरने को मजा आता है, फिर से गर्मा गर्म समोका समोसा राई का तेल का, वो ज्यादा बंगाली लोग ज्यादा खाते राई का तेल, हमारा पाम तेल चाइनीज में खाओ बिंदास, फिर से बोलते चौपर लाओ टिपर लाओ। आप समोसा की साइज तुम्हारी बहुत छोटी भैया जी, बढ़ाओ जरा। लेफ्ट साइड में पिकअप में बहुत ही बढ़िया आनंद चल रहा है। 11 स्कोर 1 विकेट, सिद्धेश वास्कर ना समझ सके, सुंदर बॉल रोहन की, कंचन परकर साहब के बाजू देखिए कितने डोले, कितने मजबूत है शरीर के, एक डोला है सागर मांडवकर की जांग होगी, खाना मजबूत है पहले से शुरू से। आज असुड़ गांव में होगा धुआं, वास्कर धुआं नहीं चल रहा है, लेकिन पीछे प्रोडक्शन फिर से देखिए दबाव चल रहा है, 4 ओवर का मुकाबला है, वास्कर की विकेट मैदान के अंदर टिकी हुई है और वही एडजस्टमेंट है इस बार देखा जाए यहाँ भंगारपाड़ा टीम के लिए। धन्यवाद और चली 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 हवाई यात्रा पे बिना टिकट के खेली गई चंपा, खुश हुई रंभा, देखो पहले लंबा चेका मारा खंबा ठोक, आणि सन्माननीय आमचे आनंददा जितेकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे, त्यांना विनंती आहे या आमच्या व्यासपीठावर शब्द समजून हार्दिक हार्दिक स्वागत। एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि क्रिकेटचे परम भक्त, क्रिकेट हिंदुस्तान के गल्ली गल्ली में लोकप्रिय चल रहा है, फुटबॉल के पास पसंद थी क्रिकेट को ही। 17 रन 1 विकेट, वास्कर एक बार गैप में गेंद को धकेला है, लंगन खिलाड़ी गेंद के पीछे, आहो दोनों को इस बार देखा जाए ड्रॉप करती हुई गेंद चली गई, इस बार देखा 4 रन के जैसे अंकित ने पड़ गए में ऐसे गैप निकल, 21 स्कोर 21। इस बार सिद्धेश वास्कर लय में आया है, चेतन जाने के बाद सिद्धेश ने दारुण डाल लिया है कंधों के ऊपर, 31 लॉस ऑफ 1 विकेट, दो गेंदे शेष इस ओवर की। चौदह 31 और वास्कर साहब क्या ठोकम ठोक चले लॉन्ग ऑफ के ऊपर से दमदार झन्नाटेदार लाम लचक छक्का, इस बार पूरा पवित्र कंधों के ऊपर जिम्मेदारी ली समय, इस बार सिद्धेश वास्कर ने कह दिया मैं हूं ना, और स्कोर 27 पांडे भाई को तुम मत सिखाओ बॉल के बारे में, तुम्हें कुछ पता नहीं है कौन सा देना कौन सा नहीं, आम और नींबू को दबाने के बाद ही रस मिलता है।
वास्कर, वास्कर को और पिच बॉल फेंकी वो शेर है भंगारपाड़ा का, और उसके इलाके में अगर ये बकरी तुम छोड़ेगा तो पर्दा फाश होगा। और क्या सागर मांडवकर के पास गोली की ताकत है यार, मुंह में डालने के बाद आहा, पावर इज इंपॉर्टेंट बात है। 33 आता विजयासाठी 12 चेंडू आणि धावा पाहिजे पलकर साहेब। 19 12 ला 19 नको, परत तुमची धांदल उडल मला लिहायची। एक काम गंजन बलकर साहब, नेपाल में जाके आए थे, काठमांडू में झंडे में डंडा खड़ा कर दिया था। महाराष्ट्र में आदमी वहां पहुंच सकते हैं तो क्या सादा आदमी। 12 ला 19 चलिए बाहर जाने वाले गेंद के साथ छेड़खानी, उंगली खड़ी धड़कन चौके साहब की, और बल्लेबाज इस बार देखा जाए वापस आ रहे जिनका नाम है नीलेश, तोरण मरा के वापस भंगारपाड़ा टीम को झटका। ज्यादा गेंद बाहर थी, कोई जरूरत नहीं बल्ले का चेहरा खोलने का, लेकिन चेहरा खोल दिया और बाहरी किनारा लगा, परिणाम गंभीर हुआ, बल्लेबाज को ये मैदान छोड़ के डगआउट में वापस आना पड़ा। 11 ला 19 पाजे अध्यपर्यंत, और ये सब कुछ अब सिद्धेश वास्कर के कंधों के ऊपर है। बल्लेबाज प्रेम दमड़े मैदान के अंदर, और संतोष दमड़े सब हमारे आबा। और ये इस बार ये भी बल्लेबाज वापस, टेंशन सिद्धेश वास्कर के ऊपर, और सूरज दमड़े सब हमारे इस बार देखा जाए इस मैच को देखे होंगे तो बहुत टेंशन में, आबा भी देखे होंगे टेंशन में, क्योंकि दो झटके बैक टू बैक भंगारपाड़ा टीम को, पहले नीलेश उसके बाद प्रेम। 10 ला 19 और नए बल्लेबाज मैदान के अंदर 5 नंबर के ऊपर का बैटिंग करने के लिए जतीन। देखिए भैया जी की घंटी में कितना आवाज मधुर है, वाह, एक बार हमें भी बजाने का मौका दो, कैसा आवाज आएगा देखो। 33 3 विकेट 33 loss of 3। ओ फंस गए वहां आउट खिलाड़ी, और नो बॉल है, तू मैं घाटा, विकेट नंबर 3 भंगारपाड़ा टीम टेंशन में आई है। क्या हो रहा है भंगारपाड़ा के साथ, देखिए परिणाम कितना गंभीर हो रहा है, 3 विकेट चले गए बैक टू बैक डगआउट में। नो बॉल है लेकिन विकेट तो बाहर चली गई है, एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा है 34, 4 विकेट। दस बॉल में 18 चाहिए, प्रतीक नए बल्लेबाज, 9 बॉल है, 3 हिट है, अंपायर ने सुदर्शन चक्र घुमाया भगवान श्री कृष्ण का, और ये गेंद देखिए, और ये डॉट चली गई इस बार देखा जाए, लेकिन फिलहाल हम देख सकते हैं तो आने वाले 9 बॉल शेष, 18 चाहिए हर गेंद के पीछे 2-2 रन। शॉर्ट ऑफ लेन जरूर है लेकिन इस बार भी यहाँ कंधों के ऊपर से गेंदे उछलती हुई गेंदे देखने को मिल चुका है, प्रतापार्थ की गेंदबाजी बहुत ही खतरनाक चल रही है। टीम का स्कोर 34 पे रुका हुआ, यहां से विश्वास कर टेंशन में आया है,
इस ओवर की गेंदें बची हुई मेरे हिसाब से अभी तक का दो गेंदें शेष। कड़क शॉट है मैंने कह दिया ना, कड़क शॉट है। इतनी बॉल सुंदर डाली और उसके बाद सामने डाली, लेकिन छक्के के साथ स्कोर जाता है 40। सात बॉल में 12 चाहिए। प्रतीक दो गेंदे डॉट खाने के बाद एक गुस्सा निकाला वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर से, और यह नौ बॉल जरूर है। तो स्कोर आगे बढ़ता है 41-41, और अगली गेंद है फ्रीट। इसका मतलब क्या, मुक्त चंदन घिस मेरे नंदन। 7-11 लॉटरी है, 7-12 फिनिश हो गए। तलाटे का भी काम नहीं है या काम इनका ये भाई साहब वाइड गेंद पार साहब, क्या आपने गेंदबाजी की थी और क्या आप गेंदबाजी कर रहे। फ्रीट कंटिन्यू रहेगी। 42 तीन विकेट के, 4 विकेट के नुकसान पे बंगाल पड़ा टीम, और ये भी गेंद नो बॉल है। पार्थ साहब आप क्या गेंदबाजी कर रहे, आपने तो हौसले ऊंचे किए थे ओले टीम के, लेकिन आपने तो आप हौसले लूज किए। स्कोर 45, फ्रीट जिंदा है अभी तक। 7-9 और ये फ्रीड है जरूर, लेकिन सिंगल मिलेगा नंद कुमार साहब। पीछे रनर का मौका, ये भी गया। 2 रन भंगर बड़ा का स्कोर आगे 45, और इसी के साथ आने वाले 6 गेंदों में चाहिए 7 रन, 7.5। इस ओवर में पार्थ के रन आ चुके पलकड़ साहब, 12 रन आई। दूसरे ओवर में रोहन के 22 आए थे, रोशन के पहले ओवर में 11 आए थे। एक बिल्कुल पांडे भाई ने हमने सही कह दिया, एक फटका और एक ही शॉट ऐसा मारो कि जिन धोखा देने वाले को ठोका मजबूती का दो, जिंदगी भर याद रहेगी। मुझे एक आदमी ने ऐसे ही सोचना था कि 4-5 जैसे कॉट कहते हैं उसको ओपन, हमने कहा नहीं पार्ट का प्रॉब्लम है। 7.5 चलिए मौसारे कप्तान हाजिर हो जाए आपका मुकाबला विनर टीम के साथ। गेंदबाज है अजित बुंगाजी, सामने सिद्ध श्वास कर पांडे भाई बल्ला लेके मौजूद है। पारगांव दापोली मैच बाकी है। ये पुल जरूर, ये बाउंड्री, आज सिद्धेश वास्कर ने झंडे में दंड और तंबू में बंबू खड़ा कर दिया और कह दिया मैं हूं ना। वो देखिए भंगारपाड़ा के जो सपोर्टर खुश हो गए, अब तो जीतने के लिए 5 गेंदों में 3 जो यूपी के हमारे दोस्त है वो खुश हो गए। और 4-3 मैच के अंदर कुछ भी होते हैं ओले वाले आसानी से मैच छोड़ने वाले नहीं है, एक आधे टाइम पे विकेट निकल गए तो दबाव आ जाएगा राउंड विकेट से। शॉर्ट ऑफ लेन गलत थी, और ये 6 रन शानदार तरीके से इस बार देखा हुक किया, और ये 6 के साथ मैच जीता है। मैन ऑफ द मैच का अवार्ड सिद्धेश वास्कर, कम ऑन द प्ली स्टेज। मैन ऑफ द मैच अवार्ड सिद्धेश वास्कर ला, हार्ड लक ओले संघ आणि अभिनंदन मंगलपाडा संघ। सामना आता चालू होईल सेमीफायनलचा आजच्या दिवसातील, मौसारे वर्सेस भंगारपाडा, दोन्ही कॅप्टन टॉस साठी आणि सिद्धेश वास्कर आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी, आणि हा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देते आमचे सन्माननीय आनंददादा जितेकर साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभहस्ते आपण सिद्धेश वास्करला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड द्या, आणि मौसारे कॅप्टन आणि इकडे भंगारपाडा कॅप्टन टॉस साठी या
हरडला गवळे संघ चांगला प्रयत्न केला। सेमीफायनलची मॅच